शूज आहेत, सो म्हणजे शूज चप्पल आहेत जे की झोपताना वापरतात माणसंही, जवळपास 7 ते 8 किंवा 9 डॉलरपर्यंत मिळतात. म्हणजे 1 डॉलरची किंमत आता 108 रुपये आहे, तर जवळपास 950 साडेसातशेच्या आसपास दर रेंज आहे त्याची, 750 ते 850. आता हे एक शर्ट आहे 1000, म्हणजे हा 1500 शर्ट आहे एक हा वाला. आणि हे काही काय अंडरवेअर, सॉक्स, इक्विपमेंट. आता इथं जर 3 सेट ऑफ अंडरवेअर 10 साडे 10 डॉलरला आहे, तर ही वाली जर घ्यायची असेल तर एक एक मिळेल आपल्याला 3 सव्वा 3 ला, तर 350, हां 350 प्राईज तर वर्त आहे, म्हणजे आपल्या इंडियन प्राईजप्रमाणेच आहेत अंडर गारमेंटच्या साईज प्राइजेस. इथं शॉर्ट्स आहेत, शॉर्टची साईज प्राईज किती आहे 9 डॉलर, तर 9 डॉलर मीन्स जवळपास 900. सॉक्स वगैरे आहेत, चप्पल आहे, हे सगळे 18 डॉलर. 18 डॉलर म्हणजे जस्ट प्राईस सांगतो, 18 डॉलर 10 डॉलर जसं घेईल तसं आहे. तर हे काही शर्ट्स वगैरे आहेत हे जवळपास 22 डॉलरचे आहेत, मी चेक 16 डॉलर 22 डॉलर. हे झालं वेअरिंग्स मीन्स क्लोथिंग. हे इलेक्ट्रॉनिक्स आहेत खूप साऱ्या गोष्टी, तर ह्याचं बघून घ्या. आणि हे सिम आहे, आता ह्या सिम मी एक सिम घेतलं लिबाराचं, ते $5.20 देतं. मी जरा डिस्काउंटमध्ये घेतलं, हे पहिल्यांदा आलतो त्यावेळेस हे घ्यायचं ठरलं होतं, बट माझे जे कलिग होते त्यांनी शेअर केलं तिथून घे म्हणून. हे मोबाईल कवर वगैरे सगळं आहे याच्यामध्ये सगळं. हे जवळपास म्हणजे एक मॅक्स प्राईज आहे मोबाईल स्टँड ॲन्युअल, ते 32, हे $32 समथिंग नवीन आहे मोबाईल बुस्टिंग चार्जर समथिंग. हे जवळपास 3500 म्हणजे हां 3500. हे 2000 सोनीचं हेडफोन. बाकी काय गोष्टी आहेत, काय काय गोष्टी आहेत. इथं बाटली, ही बाटली $8 आहे. काय अजून काय गोष्टी आहेत मी सगळ्याच नाही दाखवू शकत, बट खायचे आयटम दाखवत. आता ही लहान लेकराची खेळणी आहेत, जवळपास छोटी छोटी खेळणी आहेत, 7-8 डॉलरची अशी. काय काय खूप अशी महाग पण आहेत. म्हणजे जवळपास मॅक्सिमम 2000 ते 3000 खेळणी मिळतात. एक एक खेळणी आहे, हे काही ड्रिंक्स आणि जेवण आहेत. आणि इथं एक चांगली कन्सेप्ट आहे, चांगली म्हणजे ज्याला ज्याला जेवण सँडविच किंवा सॉफ्ट ड्रिंक अँड स्नॅक्स खायचं असतं जेवणामध्ये रात्रीच्या स्पेशली, तर त्यांना 4 ते 8 डॉलरमध्ये एक मील मिळून जाईल. ते हे स्कीम आहेत, ते फ्रोझन फूड आहे सगळं. हे दारूच्या बाटल्या आहेत इथं समथिंग, दारूच्या बाटल्या. ही पिझ्झा आहे, लाईक $6 घेऊ शकतो आपण आणि घरी जाऊन ओव्हनमध्ये चिदवाय बेक करायचं आणि खायचं. हां ते मिलचं म्हणलं होतं ना, तर ते हे मिल इथून घ्यायचं. हे बघा हे मिल 3.75 मिल डील, $5 काही घेऊ शकतो आपण याच्यामधलं काही. म्हणजे हे काही असं खाण्याजोगं मला वाटत नाही, तर महाराष्ट्रीयन असेल तर कधीच आवडणार नाही त्याला. इथं बिस्किटं वगैरे आहेत, बूस्ट वगैरे. हे डोनट्स आणि इथं काही ड्रिंक्स आहेत, रेडबुल वगैरे. प्राइजेस बघून घ्या, काय नाही 300-400 रुपयाला एक बाटली आहे अराउंड ॲव्हरेज. काय काय मला कळत होत नाही. हे सगळे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत आय गेस. मॅक्सिमम प्राईज ऑफ सॉफ्ट ड्रिंक आहे इथली लाईक 1500. आणि दुधाचं सांगतो, दुधाचं इथं कधी दूध पिशवीत वगैरे नाही मिळत, कॅन्डच घ्यावं लागतं. कॅन म्हणजे एक असं मिळतं, कॅन सॉरी कॅन नाही कॅन. जर आपल्याला घ्यायचं असेल एक
मार्केट. कसं पण आहे, अर्धा लिटरपासून 1 लिटरपासून 4-5 लिटरपर्यंत पण मिळतं. 1 लिटर $1 म्हणजे 100 रुपये लिटर. या सगळ्या गोष्टी आहेत, सगळं दूधच आहे. आणि 2 लिटरचं आहे तर जवळपास 4-5 लिटर म्हणजे $4-5 मिळून जातं. ग्रॅम होल्स कार्टन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं दूध पण आहे, जे की हे सगळं एकच प्रकारचं आहे. हे काहीतरी ब्लू आहे ह्याच्यावर आणि ह्याच्यावर काहीतरी ग्रीन आहे. तर ह्याच्यात आणि ह्याच्यात प्राईस डिफरन्स काहीच नाही आहे. आणि इकडे जवळपास काहीतरी सॉसेस आहेत, सॉसेज, टोमॅटोज, केचप वगैरे हे $3-4 मिळून जातं एक डब्बा. हे बघा, ही काहीतरी रोटी समथिंग आहे $1. तर भाजी असेल कोणाकडे तर हा घेऊन जाऊ शकतो, खाऊ शकतो. पापडम हे बघा, पापड हे नवीन काहीतरी सापडलं आहे $2-2.5 म्हणजे जवळपास 200-300 रुपयाचं. किती पापड आहेत? 7 पापड आहेत 300 रुपयामध्ये. अजून दुसरं काहीतरी दाखवतो तुम्हाला, फिरायचंच काम आपलं कशी तर काय दुसरं काय, दिवसभर काम करायचं आणि असं येऊन मॉलला फिरायचं आणि दमलं की हॉटेलला जाऊन जेवण करून झोपायचं. आता ही काही काही कॅन आहेत स्प्राईट वगैरे, बिस्किट आहेत $3 ईच पीस, म्हणजे हे बिस्किट आहेत एका पीसचे म्हणजे जवळपास 300 रुपयाला एक बिस्किट आहे. खावा बिस्किट. ही भाज्या आहेत रेडीमेड भाज्या आहेत इंडियन स्टाईलमध्ये. कॉलीफ्लॉवर म्हणजे कोबीची भाजी, बटाट्याची भाजी मिक्स गरम करून खायची. हे सगळे डबे आहेत रेडीमेड फूड. ह्याच्यामध्ये हे किती आहे? हे जवळपास 70 पाऊंड्स और सेंट, आय डोंट नो किती आहे, कळत नाही आहे ते. ह्याच्यामध्ये गेलो आपण, काही काही गोष्टी अशा आहेत की जे मी वापरत पण नाही आहेत, बट काही गोष्टी खायच्या आहेत, काही गोष्टी पाण्यात टाकून गरम पाण्यात टाकलं की ते खाऊ पण शकतो अशा पण आहेत, पावडर वगैरे समथिंग. हे सगळं खायचं सेक्शन आहे. आणि इथं वॉशिंग सेंटरवाली कामं घ्या. आपल्या इकडे निरमा पावडर मिळते, इथे निरमा पावडर नसते, जेल असते. तर हे जेल आहेत, त्याचे काहीतरी 600-700 रुपयाला एक मिळतं जेल आपल्या इकडच्या. आणि आपल्या इकडं 200-300 रुपयाला पावडरचा एक पॅकेट मिळून जातो किलोचा. हे स्क्रब आहे, हे बघा स्क्रब 200 रुपयाचं एक पर युनिट. ओके, हे 200 रुपयाचे 3 मिळतात. हे वॅनिश हे पावडर आहे, पावडर पण वापरतात काही काही लोक. मला ब्रँड वगैरे याची काय माहिती नाही, तर दारू पिण्यासाठी खूप ऑप्शन आहे तिथं. UKमध्ये आलं की फुल दारू प्यायची दारूडे लोकांसाठीचे पर्याय आहे तिथं खूप सारे आहेत, जे की लाईक मिनिमम 600 रुपयापासून म्हणजे 600 रुपये बॉटलपासून लाईक 1200 रुपयापर्यंतचे बॉटले मिळून जातात. 700-800 ml असतील सगळ्या मे बी, काय ब्रँड आहे काय आय डोंट नो, बट बघून घ्या दारुड्यांसाठी खास. खतरनाक लेवल आता आहे इथं. 4 जॅम शिल्ड हार्डली दुकान समथिंग $7 समथिंग समथिंग दारूच्या
ह्याच्यामध्ये हे प्लास्टिकच्या नाहीत सगळ्यात ही गोष्ट, सगळ्या काचेच्या बाटल्या आहेत. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं मॅटर, इथं UKमध्ये आल्यानंतर इथं पाणीच मिळत नाही, हॉटेलमध्ये नाही ना कुठं नाही, फक्त बाटलीतलं पाणी प्यायला लागतं. आणि जर आपल्याला इंडियन टॉनिक वॉटर, आता हे जे आहे ते जवळपास 80 रुपयाला मिळून जातं एक वॉटर. हे पेप्सी वगैरे एक बॉटली 1 लिटरची 80 रुपयाला. आता हे 2 लिटरच्या बाटल्या आहेत, तर हीच बॉटल इथं बघितली होती आपण, 1 लिटरच्या बाटल्या आहेत, 1 लिटरची बाटली जवळपास 80 रुपयाला मिळते इथं. बरोबर 80 रुपयाला एक कोका कोला 0 शुगर 80 रुपये. मी एक घेतो ही प्यायला, कधी वापरत नाही म्हणजे बरोबर वाटेचे चॅनल वापरतो आपण, केक वगैरे ह्या गोष्टी कमी पितो. बट आता इथं पाणीच म्हणजे लिक्विड आयटमशिवाय पर्याय नाही, तर जेवण करतो मी जाऊन. एक चप्पल स्लीपर पण घ्यायचा होता, बट स्लीपर तिथे दिसलेच नाहीत, ते दिसले एकदम मऊ गादीसारखे स्लीपर, ते घालून थोडी हिंडणार आहे. आता हे एक, हां हे रेड लेबल रिच, हे काय फूड वेस्ट बीन बीन्स आहेत. हा काय म्हणते काय, हां हे चहा बघा, चहा पावडर हे 400 रुपयाला एक, 80 टी बॅग्स म्हणजे टी बॅग्स मिळतात, खुल्ली पावडर नाही मिळणार, ती बॅग्स बुडवायच्या असं काहीतरी सीन आहे. 80 रुपयाला एक. वेगवेगळ्या प्रकारचे फूड आयटच्या हे आहेत, आणि हे सगळे बिस्किटं वगैरे. थोडं काहीतरी गोड आहे हे आयटम घेऊ शकतो. एक आहे सॅनबेरी शॉर्ट केक स्लाइसेस, सॅनबेरी फ्लॅप स्लाइसेस, हे काहीतरी वेगळं आहे. फ्लॅप स्लाइसेस म्हणजे काहीतरी दिसायला वेगळं, बट सॅनबेरी ब्राउनीज, ओके ब्राउनीज खाऊ शकतो का आपण, बट ते कसं लागतं आहे, ब्राउनीज नको, ब्राउनीज नको घ्यायला. इथं केक आहेत काय, हे जवळपास 180 रुपयाला बारीक बारीक केक, आम्ही 150 रुपये केकमध्ये बड्डे करतो. आणि इथं 150 रुपयाला पोट भरण्याच्या लायकीचा सुद्धा केक नाही मिळत. बघा आपल्या इकडची केक जी आपण बोललो केक आहे, ते जवळपास 1500 रुपयाचा केक. पाइनॅपल केक काहीतरी चपाती आहे वाटतं, पर्शियन लवा स्प्रेड, हे पर्शियनचे चपात्या वगैरे तिकडे माणसं खातात, पर्शियाचे म्हणजे इराणचे, तिकडच्यासाठीचं आहे.
हे काहीतरी घेऊन जायसारखं आहे, हे काय आय डोंट नो, बट मी घेतलं काय $3 आहे, नवीन काहीतरी आहे. म्हणजे हे काय असं खायचं नाही आहे मला. रिड्यूस नाव हे कसले तरी केक्स आहेत आणि हे एक चॉकलेट आहे. स्पॉन्ज रोल आहे ते का आपण बघू, असं नवीन आहे. आता फ्रीजरमध्ये जाऊ, फ्रीजिंगचा एरिया काय. ब्रेड बघा, एक ब्रेड जर खायचं असेल तर ब्रेड आहे ₹150 एक. हे म्हणजे ₹150 म्हणजे इकडच्या माणसाच्या कमाईच्या प्रमाणे आहे काय, असं लय विचार करायची गोष्ट नाही. हे सगळे आयटम फ्रीजरचे, आईस्क्रीम वगैरे आहे. आता इथं ₹450, ₹350. हां, आईस्क्रीमचे प्राईस आहे घेतली इंडियन प्राईजच्या अनुसार होत आहे काय, म्हणजे एकदम ॲक्युरेट, म्हणजे स्वस्त आहे आईस्क्रीम. परत दारवाली वॉटरमेलन समथिंग. ये ड्रिंक रेडिओ टू ग्रेड ग्रेस, म्हणजे सिम्पल ड्रिंक आहे, आपण नाश्त्याला जे घेऊ शकतो ती वाली ड्रिंक आहे, काही इशू नाही आहे. कॉर्नफ्लेक्स वगैरे खातो ना आपण दुधासोबत, तर त्याचे आयटम आहेत काहीतरी ₹350 जवळपास. हे दारूचे काम, दारुड्यांचे इथे जवळपास दारुड्यांचे लय गोष्टी आहेत. इथे निश्चित दारुड्याचे, दारुड्या माणसांची काही कमी नाही. इथं शोक शोक नाही. परत ही वॉटर बॉटलचं इथं आलं आपण. आता मला वाटतंय बा झालं जेवढं काही केलंय तेवढं, नेक्स्ट टाइम दाखवतो. आता एक काहीतरी आहे कोलगेट वगैरे. हां, हे बघा शॅम्पू, हे ₹350 शॅम्पू आहे, शोल्डर हेड अँड शोल्डर. पुन्हा अजून ट्रॉपिक टॉनिक, हे डिओडरंट आहेत खालचे ही वाले, आणि हे जे आहेत ते हेड अँड शोल्डर. ह्यांचे प्राइजेस इंडियन प्राईजसोबतच आहेत, जे काय मला वाटतं ₹180 येत असेल, ₹240. इथं ₹350 आहे, ₹240 आहेत. हे शॅम्पू वगैरे ₹900, क्रीम वगैरे. जरा थोडं ज्या गोष्टी दुसऱ्यांना दाखवायच्या आहेत ना, त्या गोष्टी थोड्या महाग आहेत. जरा लेडीज आयटम दाखवतो थोडं. हे बघा लेडीज आयटम, हे जर किती प्राईस काय म्हणतो. कंगवा, वेगवेगळ्या प्रकारचे कंगवे आहेत इथं, ₹450, ₹600, एक कॉम्बिनेशन मध्ये ₹700 ही दोन कंगवे. सगळ्यात मॅक्स प्राईस आहे बघा ₹1000 सॉरी ₹1200 कंगवेची. हा वाला बघा कंगवा ₹1200. हे कोणाला काय पाहिजे असेल तर सांगा, घरच्यांना सांगतो आणू शकतो मी असला आयटम.
लय महाग नाही, आणू शकतो बघ. हाय आपली कशी बजेट तेवढं. ते बघा तू मित्र माझा थांबलाय माझ्यासाठी. हे सगळ्या गोष्टी किंडल मेल काय काय माहिती. आता बंद करतो.